तरोडा तालुका आणि जिल्हा यवतमाळ येथील दृश्य आहे. मी जिथे उभा आहे हे ठिकाण मारुती संस्थान तरोडा हे असून आडा नदीचं दृश्य आहे आणि पाऊस येत आहे. नदीला पूर आलेला आहे. गंगेला आडा नदीचं पात्र खूप मोठं आहे, बघू शकता आपण. दोन हजार बारा आणि ही 2023 दृश्य आहे. 2006 आलेला होता, 2012 आलेला होता आणि आपण बघू शकता गावामध्ये पाणी जात आहे. सर्वत्र पाणीच पाणी आहे. अडा नदीला पूर 22/7/2023 आपण बघू शकता. मी जिथे उभा आहे ते मारुडी तरोडा मारुती संस्थान आणि हे माझ्या गावाचा माणूस येथील दृश्य आहे आणि ही अडा नदी. माझा मित्र नितीन पण माझ्यासोबत आहे, आम्ही दोघंजण इथे आलेलो आहोत. आपण बघू शकता बघू शकता आपण. बघू शकता आपण. पटांगणाचं दृश्य, तरोडा मारुती संस्थान हे पटांगण आहे. इथले दृश्य आहे. पूर्ण पटांगण आहे. बघू शकता दोन पायऱ्या ओलांडलेल्या आहे. पाऊस चालूच आहे. धोक्याची पातळी ओलांडली आहे. अडा नदीने गणगावचा संपर्क तुटलेला आहे. पूर्ण सर्वत्र पाणी झालेलं आहे. 22/7/2023 बघू शकता आपण. घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. कोटा बुजण्याच्या स्थितीमध्ये आहे. हे दृश्य जे आपण बघत आहे हे गणगाव कल्ला आहे. गणगावला जाणारा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे आणि हे जे दृश्य आहे हे मांगूळ आणि ही जी नदी आता पुढे जात आहे ती बेलोरा बोरगाव डांगरपूर गाव आणि तिकडे सदोबा सावळीच्या त्या येळशी पळशी इथे संगम होतो. या नदीचा अरुणावती आणि अडाण नदीचा संगम होतो येळशी पळशी इथे. आणि आपण बघू शकता पाऊस चालूच आहे. असा हा सुंदर व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे. जे समोर आपण बघत आहात ते मारुती संस्थान तरोडा नागनाथ मंदिर आहे. अर्ध मंदिर पाण्यात आहे आणि पाऊस चालूच आहे. तेव्हाही पाणी जास्त जर आलं तर ते मंदिरही बुजू शकतं. एवढी कठीण समस्या 2023 झालेली आहे. 22/7/2023 बघू शकता तरोडा गाव.
आणि हे गजानन महाराजाचं मंदिर पण आहे वरतं. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. धन्यवाद.